आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन शुक्रवारी 10 सप्टेंबर 2021 रोजी होत आहे। सध्याच्या कोरोना स्थितीमुळे सगळ्यांना आप्तेष्टांना भेटणे, घरच्या बाप्पाचे दर्शन घेणे शक्य होईलच असे नाही। कोरोनाचे सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा करूयात। सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपली इच्छा पूर्ण करूयात। मुलांनू, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझा आवडता सण गणेशोत्सव हा निबंध पाहणार आहोत। भारतात अनेक सण साजरा केले जातात आणि त्याचपैकी गणेशोत्सव हा एक हिंदू सण आनंदाने आणि धूमधामाने साजरा केला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गणेशोत्सव साजरा केला जातो। त्यात ते गणपतीची पूजा करायचे। असे म्हणतात की पुण्यात असलेला कसबा गणपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आई जिजाबाता यांनी स्थापन केला होता। पेशव्यांनी देखील ह्या उत्सवाला खूप मान दिला व आनंदाने हा सण साजरा केला जातो। परंतु त्यावेळेस गणेशोत्सव फक्त कुटुंबापर्यंत सीमित होता। पेशवे गणपतीची पूजा करत आणि आनंद साजरा करत। बाळ गंगाधर टिळकांच्या पूर्वीपर्यंत हा उत्सव फक्त कुटुंबापर्यंत सीमित होता, परंतु टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले, म्हणजेच तो फक्त धार्मिक आणि कौटुंबिकपर्यंत सीमित नसून तर संपूर्ण लोकांच्या उत्सव व या ठिकाणी झाला होता। 1893 टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले। ह्यामागचा हेतू एवढाच होता की सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावे, धर्मवाद जातीवाद विसरून सर्वांनी मिळून मिसळून राहावे, कारण त्यावेळी सर्वजण आपापल्या जाती धर्माने बांधलेले होते आणि भेदभाव करत होते। त्यामुळे टिळकांनी गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव म्हणून साजरा केला। गणेशोत्सव चतुर्थीच्या दिवशी साजरा केला जातो। त्याला गणेश जयंती आणि विनायक चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते। गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यात म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये येते। ह्या उत्सवाच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता, त्यामुळे गणेश जयंती म्हणून हा सण साजरा केला जातो। गणेश उत्सव हा माझा आवडता सण आहे। ह्या दिवशी आम्ही सर्व मित्र 15 दिवसाआधीच तयारीला होऊन जातो, कारण आम्ही दरवेळेस ही जयंती धूमधामाने साजरा करतो। हा सण मुख्य 11 दिवसांचा असतो, परंतु काही लोक 5 दिवस, काही लोक 7 दिवस ही साजरा करतात। जास्त करून शाळेत, महाविद्यालयात 5 किंवा 7 दिवस गणपती बसवला जातो, कारण तिथे जास्त दिवस बसवणे शक्य होत नाही। उत्सवाच्या पहिल्या दिवशी गणपती बाप्पा बसवला जातो। त्या दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती लाल कपड्याने झाकून घरी आणली जाते। घरात पाय ठेवण्याच्या आधी गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि ज्या व्यक्तीने मूर्ती पकडलेली असते त्याच्या पायावर पाणी टाकून आणि कपाळावर कुंकू लावून ओवाळून पूजा केली जाते। नंतर घरात प्रवेश करून गणपती बाप्पाला पाटावर बसवले जाते आणि मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो, त्याचबरोबर गोडधोडही केले जाते। उत्सवाचे 11 दिवस खूप आनंदाने साजरे केले जातात। असे वाटते की खरंच घरात आपल्यासोबत देव राहत आहेत। उत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते। तो दिवस मात्र खूप दुःखाचा दिवस असतो। तेव्हा खूप आठवण येते गणपती बाप्पाची। असे वाटते की घरातील एक सदस्यच आपला कमी झालेला आहे। रोज संध्याकाळी आम्ही गणपती बाप्पाला वेगवेगळा प्रसाद आणतो, त्याचबरोबर प्रत्येक घरातून काही ना काही प्रसाद देखील येतो, जसा मोदक, मिठाई, बर्फी, अजून काही चविष्ट पदार्थ प्रसाद म्हणून आणतात। 11 दिवस खूप आनंदाने साजरा होतात आणि सकाळ संध्याकाळ गल्लीत गणपतीचे गाणे वाजत असतात। गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते। तो दिवस मात्र आमच्यासाठी कठीण असतो, कारण गणपती विसर्जन नंतर गल्लीत खूप शांतता असते। असे वाटते की जणू गल्लीतून देवच चालले गेले आहेत, जणू आमच्यातील एक सदस्य कमी झाले आहेत। खूप एकटे एकटे वाटते। असा हा गणेशोत्सव आम्हा सर्वांना खूप खूप आवडतो आणि त्या दिवसात आमची मज्जाच काही वेगळी असते। सर्वजण म्हणा माझ्यासोबत, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, कोरोनासारख्या अशा महाभयंकर रोगापासून संपूर्ण देशाला मुक्त कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना बाप्पा। गणेश चतुर्थी निमित्त सर्व भक्तांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाल रंगातील सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका आणि नवीन नवीन असेच निबंध विविध शैक्षणिक व्हिडिओ पाहत राहा।